हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल अशुज क्रिएशन्स विथ किचन. आज बनवतो आहे आपण पारंपरिक असा नवरात्रीचा पदार्थ, तो म्हणजे कडकणे. कसे बनवायचे हे पाहणार आहोत आपण. हा लहानपणीपासून माझी आई घरामध्ये बनवते तीच रेसिपी आपण इथे पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे अशुज क्रिएशन्स विथ किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी झालेली आहे. हा पदार्थ तुम्ही स्नॅक्स म्हणूनही वापरू शकता. याच्यामध्ये आपण देवीचे काही दागिनेही कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालत आहे. जास्त बेसन पीठ घालायचं नाही, जास्त झालं तर ते मोडतात. इथे मी 2.5 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. नंतर मी इथे मीठ घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आपण. बडशोप मी भाजून घेतलेली आहे आणि ती मिक्सरला फिरून बारीक करून घेतलेली आहे. बडशोपचा फ्लेवर याच्यामध्ये खूप मस्त उतरतो. कलर येण्यासाठी मी इथे हळद घातलेली आहे आणि साधारण 4 चमचे गूळ मी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता त्याचं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. इथे मी बडशोप घातलेली आहे आणि ते सर्व जे जिन्नस आहे ते एकत्र करून घेत आहे. तुम्ही हा आयटम स्नॅक्स म्हणूनही वापरू शकता. आणखीन थोडी बडशोपची पावडर मी इथे घातलेली आहे आणि साधारण 4 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो ते 4 चमचे तेल मी गरम करून घेतलं होतं आणि ते पूर्ण थंड करून याच्यामध्ये मिक्स करत आहे. त्याने खुसखुशीतपणा जास्त येतो याला. आपण ज्यावेळेस तेल घालतो त्यावेळेस नंतर ते तेल पूर्ण जे पीठ आहे त्याला पूर्ण लागलं पाहिजे. या पद्धतीने मी इथे हे पूर्ण लावून घेत आहे तेल. हाताने मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण तेल आपल्या पिठाला लागलेलं आहे. आता मी जो गूळ भिजत घातलेला आहे तो मी इथे घालत आहे. जास्त गोड नसतं, हे कमी गोडपणा असतो याच्यामध्ये, त्यामुळे थोडाच गूळ घालायचा आहे. थोडं थोडं घालून हे पूर्ण आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि याचा एक गोळा मळून घेणार आहोत. गुळाचं जे पाणी आहे ते कमी पडलं तर आपण याला साध्या पाण्याचा वापर करणार आहोत. इथे मी आता साधं पाणी वापरत आहे. साधं पाणी जसं लागेल तसं हे आपण घालून याचा एक घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. जास्त पातळ्याचा गोळा करायचा नाहीये. तुम्ही पाहू शकता इथे आपली कणिक सारखा इथे गोळा झालेला आहे. एकदम घट्ट आहे, जास्त घट्ट पण नाही, जास्त मऊ पण नाही. आता आपण इथे देवीचा पहिला दागिना बनवणार आहोत, तो म्हणजे वेणी बनवणार आहोत देवीची. त्यासाठी मी थोडा इथे पिठाचा भाग घेऊन त्याला असं हातावरती गोल करून घेत आहे. असे आपल्याला 3 भाग बनवायचे आहेत. इथे 3 भाग जे आहेत त्याचे टोकं एकमेकाला चिटकवायचे आहेत आणि त्यावरती मी थोडं आणखीन पीठ लावणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ते तळू त्यावेळेस ते निघणार नाही. आणि याची वेणी घालून घेणार आहे मी. तुम्ही पाहू शकता इथे इझिली याची वेणी बनते. आणि हे ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळण्यासाठी घालू त्यावेळेस ते निघत पण नाही, व्यवस्थित चिटकून राहतं. हा पहिला दागिना तयार झालेला आहे. आता आपण दुसरं पाहणार आहोत, ते म्हणजे करंडा बनवणार आहोत देवीसाठी, जो आपला कुंकाचा असतो तो. खूप सुंदर इथे वेणी बनलेली आहे.
करंड्यासाठी खाली आपण एक गोल डब्बीचा आकार देणार आहोत पीठ घेऊन, आणि वरती त्याला झाकणाचा आकार देणार आहोत. हे ज्यावेळेस आपण पूर्ण बनवून तयार होतं ते देवीसमोर एका दोरीमध्ये किंवा दोऱ्यामध्ये वळून ते देवीसमोर अडकवलं जातं. ही पहिल्यापासूनची परंपरा आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी याला करंड्याचा आकार देत आहे. आता याच्यावरती आपण झाकण तयार करणार आहोत. अशा नवनवीन रेसिपीजसाठी आशुष क्रिएशन्स विथ किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवत जा की रेसिपी कशा बनत आहेत, किंवा तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हेही कमेंटमध्ये कळवा. इथे आपण झाकण बनवून ठेवलेलं आहे. आता एक पीठ घेऊन मी त्याला असा सरळ आकार देत आहे. गोल बनवायचं नाही आहे आपल्याला. आपण हा इथे देवीसाठी फणी म्हणजे कंगवा बनवत आहोत. हे सर्व आपण तळून घेणार आहोत आणि जे कडकणे बनवणार आहोत त्याला आपण गोल पुरीसारखा आकार देणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे हे इझिली लाटल्या जातं. आता मी याला साईडने बताईच्या साह्याने कट करून घेत आहे, जेणेकरून याला कंगव्याचा आकार येईल, फणीचा आकार येईल. हा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो काढून टाकत आहे मी. आणि आता आपण जे आपल्या फणीला दात असतात ते मी बताईच्या साह्याने बनवून घेत आहे. खूप सुंदर दिसत आहे. इथे डिझाईन करायचे असेल तर तुम्हीही करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने. मी याला काटेचमच्याच्या साह्याने डिझाईन करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे परफेक्ट इथे कंगव्याचा आकार आलेला आहे, फणीचा आकार आलेला आहे. इथे तिन्ही दागिने आपले बनवून तयार आहेत. आता छोटे छोटे जे पीठ आहे त्याचे गोळे करून आपण इथे कडकणे बनवून घेणार आहोत. याची एक पद्धत आहे, याला होल पाडायचे. 5 ठिकाणी होल पाडणार आहोत आपण इथे. पण ते जे होल आहेत ते सेंटरला नसायला हवं. साईडने 5 ठिकाणी तुम्ही कुठेही याला होल पाडू शकता. असं म्हणतात हे आपण देवाला बांधतो त्यामुळे आतमध्ये याला होल पाडत नाहीत. ती परंपरा चालत आलेली आहे. जेवढं शक्य होईल तेवढं इथं आपण पातळ लाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे एक कडकणं बनवून तयार आहे आणि त्याच्यामध्ये जे ग्रीन कलर दिसत आहे तो बडशोप आहे. बडशोपचा फ्लेवर याच्यामध्ये खूप म्हणजे खूप जबरदस्त उतरतो. त्यातली त्यात आपण ज्यावेळेस बडशोप जी आहे ती भाजून त्याच्यामध्ये टाकतो. अशा पद्धतीने 5 ठिकाणी ते मी होल करून घेणार आहे आणि प्रत्येक जे कडकणे आहेत ते असेच सर्व बनवून घेणार आहे. इथे मी अगोदर 5 बनवून घेतलेले आहेत. आता मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे आपलं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आपले जे दागिने आहेत ते आपण अगोदर तळून घेऊया. ते व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत तळणार आहोत आपण. तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त तळत आहेत. आणि ज्यावेळेस आपण कडकणे तळतो त्यावेळेस मिडियम गॅस ठेवायचा, कारण फुल जर गॅस ठेवला तर ते कडक होत नाहीत आणि हे कडकच खूप छान लागतात टेस्टला पण. इथे वेणी आणि फणी आपण तळून घेत आहोत आणि आता आपण कडकणे तळून घेणार आहोत. मी एकदम मिडियम पेक्षाही कमी गॅस केलेला आहे. त्याच्यावरती आपण
जरा त्याला लालसर कलर येईपर्यंत आपण त्याला तळणार आहोत. लाल कलर आला त्यावेळेसच ते कडक राहतात. अशा पद्धतीने आपण सर्व कडकणी जे आहेत ते तळून घेणार आहोत आणि देवीसमोर ठेवणार आहोत. नवरात्रीचा हा स्पेशल जो पदार्थ आहे तो बनवून तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा कसा झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे इथे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.